चिल्ड्रन्स डे होता. गट्टू आणि चिंकी झोपेतून उठले तर आई बाबा एकदम म्हणाले, हॅपी चिल्ड्रन्स डे. ओ थँक्स आई, थँक्स बाबा. वेलकम मुलांनो, आज तुमचा दिवस आहे, मस्त एन्जॉय करा बरं. गट्टू आणि चिंकी शाळेत येतात. चिल्ड्रन्स डे निमित्त शाळेचे अध्यक्ष भाषण देतात. मुलांनो, आज 14 नोव्हेंबर आहे. आज आपले माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे. भारत देश घडवण्यात नेहरूजी यांचे मोलाचे योगदान आहे. नेहरूजींना गुलाबाची फुलं आणि लहान मुलं खूप आवडत होती, म्हणूनच आज चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. आज आपला अभ्यास सोडा, गा, नाचा, खा आणि आनंद घ्या. अध्यक्ष शाळेच्या प्रत्येक मुलाला गुलाबाचं फूल आणि आशीर्वाद देतात. मग मुलं खेळू लागतात आणि उड्या मारायला लागतात. शाळेने मुलांच्या खेळ आणि जेवणाची चांगलीच व्यवस्था केली होती. खाण्यासाठी मिठाई आणि खेळण्यासाठी बरीच खेळणी होती. गट्टू आणि चिंकी सुद्धा आपल्या मित्रांसह घसरगुंडी खेळत होते. किती मजा येते! गट्टू घसरगुंडीवर चढला तेव्हा त्याने पाहिलं की गेटच्या बाहेर काही गरीब मुलं ज्यांच्या पाठीवर पिशव्या होत्या ते आशेने त्याच्याकडे पाहत आहेत. अरे, काही गरीब मुले बाहेर उभी आहेत, त्या बिचाऱ्यांना सुद्धा खेळावंस वाटत असेल. चला त्यांनाही आपल्यात सामील करूयात. हो हो, चला. गट्टू, चिंकी आणि बाकीची मुलं गेट जवळ आल्यावर गरीब मुलं घाबरतात. घाबरू नका, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर खेळा, खाऊ सुद्धा मिळेल. चला जाऊयात. हे ऐकून एक गरीब आणि अशक्त मुलगा म्हणतो, नाही, आम्ही आलो तर आम्हाला मार पडेल. तुम्हाला कोणीही मारणार नाही, आम्ही आहोत ना, आजचा दिवस फक्त आपल्या मुलांचा आहे, चला. मुलं सहमत होतात आणि आत येतात आणि खेळतात. खेळाचा आनंद घेतल्यावर सर्व मुलं दमून जातात. चला, दमलो, आता मिठाई आणि खाऊ खाऊयात. आता आम्ही जातो, जर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही सुद्धा चला खाऊ खायला, तुम्हाला भूक नाही लागली? भूक तर लागली आहे, पण काम पण करायचं आहे. भंगार गोळा केलं नाही, ते दुकानात विकलं नाही तर आम्हाला खायला मिळणार नाही. तुम्ही शाळेत जात नाही का? आमचे पालक गरीब आहेत, ते आम्हाला शाळेत पाठवू शकत नाहीत. हे ऐकून गट्टू आणि चिंकीला वाईट वाटलं. तेवढ्यात सुरक्षारक्षक तिथे येतो आणि त्याला आतल्या गरीब मुलांना पाहून राग येतो. तुमचे आत येण्याची हिम्मत कशी झाली? चला बाहेर जा. पहारेकरी मुलांना ढकलत बाहेर काढायला लागतो. गट्टू आणि चिंकी गार्डला थांबवतात. काका, त्यांना मारू नका, आम्ही त्यांना बोलावलं. काका, आज चिल्ड्रन्स डे आहे आणि तुम्ही मुलांवर हात उगारत आहात? बिचारे गरीब आहेत, ते खेळू शकत नाहीत किंवा चांगला खाऊ सुद्धा खाऊ शकत नाहीत. गरिबीमुळे ते शिकूही शकत नाहीत. तुम्ही त्यांना इथून बाहेर काढू शकत नाही. हे मुलं इथून गेली तर आम्हीही निघून जाऊ, खाणार पण नाही आणि खेळणार पण नाही. हो, चिंकी बरोबर बोलत आहे. हट्ट करू नका, त्यांना बाहेर काढलं नाही तर माझी नोकरी धोक्यात येईल. तेवढ्यात शाळेचे अध्यक्ष येऊन गार्डला सांगतात, तुझी नोकरी धोक्यात येईल असं कोण म्हणतो? अरे भाऊ, ही मुलं बरोबर सांगतायत, ही सुद्धा मुलंच आहेत. गरीब असली म्हणून काय झालं? खेळणं, उड्या मारणं, चांगलं खाणं आणि अभ्यास करणं यांचा देखील अधिकार आहे. धन्यवाद सर, हे बिचारे लोक गरीब आहेत, ते काम करून भूक भागवतात आणि शिकूही शकत नाहीत. गट्टू आणि चिंकी, तुम्हा मुलांचा मला अभिमान आहे. तुम्ही मुलांनीही या गरीब मुलांचा विचार केला. फक्त भाषण करण्याने काही होत नाही, प्रत्यक्ष काम केलं पाहिजे आणि मी ते करीन. मुलांनो, तुमची नावं सांगा. सर, माझं नाव श्रवण आहे, हा राजू आणि हा छोटू आहे. तुम्ही कुठे राहता आणि तुमचे पालक काय करतात? सर, आम्ही एका झोपडपट्टीत राहतो आणि आमचे आई बाबा भंगार विकतात. शिकायची इच्छा आहे ना? सर, आम्ही गरीब आहोत, शिकू शकत नाही. कोण म्हणतो की गरीब मुलं अभ्यास करू शकत नाहीत? उद्या तुमच्या पालकांना घेऊन या, मी तुम्हाला शाळेत प्रवेश देईल आणि तुमच्या अभ्यासाचा खर्चही उचलेन. सर, आमच्या झोपडपट्टी मधील इतर मुलांना सुद्धा शिकायचं आहे. होय, सर्वांना घेऊन या, सर्व मुलं एकत्र अभ्यास करतील
आणि खेळतील आणि उड्या माराल तर चिल्ड्रन्स डे खरोखरच यशस्वी होईल. आता जा उठभर खा गट्टू आणि चिंकी आपल्या नवीन मित्रांना न्या. चल श्रवण राजू चल सर्वांनी चला. सर्व मुलं धावत जातात, मिठाई आणि खाऊवर तुटून पडतात. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीच्या विचारांमुळे आणि मदतीमुळे गरीब मुलं सुद्धा चिल्ड्रन्स डे आनंदात साजरा करतात. न्यू इयर रेझोल्युशन. तर मुलांनो गोष्ट काहीशी अशी आहे की आपले गट्टू चिंकी पूर्ण एका वर्षानंतर शाळेमध्ये येत होते. अरे अरे एका वर्षानंतर म्हणजे 31 डिसेंबर 2021 च्या नंतर आणि 1 जानेवारी 2022 च्या दिवशी म्हणजे शाळेमध्ये त्यांचा नवीन वर्षातला पहिला दिवस आणि पहिला पिरियड होता. मिश्रा सर वर्गात अजून पोहोचले नव्हते म्हणूनच सर्व मुलं एकमेकांना न्यू इयरच्या शुभेच्छा देण्यात बिझीज होते. हॅपी न्यू इयर गुड्डी. थँक्यू गट्टू चिंकी, तुम्हा दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अगं चिंकी एक गोष्ट तर आम्ही विसरलोच. ती कोणती? अगं आपण सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हटलं पण आपण आपल्या पोंटून फॅमिलीला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला विसरूनच गेलो. अरे हो चल चल सगळ्यांना शुभेच्छा देऊया. तर गट्टू चिंकी आणि बाकीची मुलं एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते आणि तेवढ्यात बनी आला. हॅपी न्यू इयर बनी. हॅपी न्यू इयर गट्टू चिंकी. काय बनी आज पण लेट? नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, वेळेवर येण्याचा संकल्प नाही केलास तू? चिंकीचं म्हणणं ऐकताच अचानकपणे बंदीला काहीतरी आठवलं आणि तो हैराण झाला. चिंकीयर मेलो मी काल 31 पार्टी मध्ये एवढा हरवलो तुम्ही की मिश्र सरांचं सगळं म्हणणं विसरलो. त्यांनी एक असाइनमेंट दिलं होतं आपल्याला. कोणतं असाइनमेंट? अरे तेच नवीन वर्षात आपण जे जे काही संकल्प करणार आहोत ते संकल्प लिहून आणायला सांगितले होते ना मिश्र सरांनी. आता मी तर विसरूनच गेलो. आता मी सरांना काय दाखवू? हे ऐकताच गट्टू चिंकी हसू लागले. काय यार बनी कधी सुधारणार तू? संकल्प फक्त सरांना दाखवण्यासाठी नसतात करायचे. संकल्प म्हणजे स्वतःला पॉझिटिव्हली इम्प्रूव्ह करण्यासाठी स्वतःने स्वतःसाठी दिलेलं वचन. पण बनीचं गट्टूच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो तर नोटबुक काढून लिस्ट बनवायला बसला सुद्धा. काय करू काय करू काय लिहू शिट्यार काहीच समजत नाही मला. आयडिया, एक काम करतो मी इतरांच्या नोटबुक मधनं कॉपी करून टाकतो. मग काय बनी बाकीच्या मुलांकडनं त्यांच्या नोटबुक्स मागू लागला. ए गुड्डी तुझी नोटबुक दे ना जरा. थोड्या वेळानंतर मिश्रा सर सुद्धा नवीन वर्षाच्या नवीन एनर्जी सह क्लासरूम मध्ये आले. मिश्रा सर वर्गात पोहोचताच मुलांनी सुद्धा त्यांचं खूपच एनर्जेटिक पद्धतीने वेलकम केलं. क्लास स्टँड अप. जय हिंद. गुड मॉर्निंग सर. हॅपी न्यू इयर सर. गुड मॉर्निंग बाळांनो. हॅपी न्यू इयर. बसा सगळे. सगळी मुलं आपापल्या सीट्स वर बसली सुद्धा. तर मुलांनो कसं होतं तुमचं नवीन वर्षाचं वेलकम? काय काय केलं? सर आम्ही काल खूप एन्जॉय केलं. घरात छोटीशी पार्टी ठेवली होती. सोसायटीतल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. सगळ्यांना इन्व्हाइट केलं मग पार्टी छोटी कशी काय ग? पार्टी तर मोठी झाली ना बन्नी. सॉरी सर. ओ चिंकी बाळा बोल तू. छोटीशी म्हणजे जास्त गाजा बाजा नाच गाणं लाऊड म्युझिक नव्हतं. बस सगळे मिळून मस्त पैकी जेवलो, छान छान गप्पा मारल्या आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. वाईट शुभेच्छा कोण देत यार? शुभेच्छा तर नेहमी चांगल्या असतात. बन्नी तुझा कॉन्फिडन्स खूपच वाढलाय आज. तर थांब जरा, तुलाही बोलायची संधी मिळेल नक्की. तर मुलांनो बोला तरी, काय काय संकल्प केलेत तुम्ही? मी तुम्हाला लिहून आणायला सांगितलं होतं ना, पण आता न वाचताच सांगा मला. मला पण बघायचं आहे की तुम्हाला तुमचे किती संकल्प आठवत आहेत. तर गट्टू सांग तू. सर मी संकल्प सोडलाय की 2022 मध्ये मी अभ्यासाच्या सोबतच फुटबॉल वरही कॉन्सन्ट्रेट करेन आणि फुटबॉल मध्ये स्वतःला परफेक्ट बनवेन. मी दर वर्षी नवीन वर्षात एक नवीन भाषा शिकणार आहे. या वर्षी फ्रेंच भाषा शिकण्याचं ठरवलंय मी आणि त्यासाठी एक क्लास सुद्धा जॉईन केलाय मी.
अशा प्रकारे एक एक मुलांनी आपले संकल्प मिश्रा सरांना सांगितले आणि मग वेळ आली बन्नीची। चल बन्नी, तू सांग, बसल्या बसल्या खूप गोष्टी हाकत होतास ना, आता सांग तू। सर, मी माझे संकल्प वाचून दाखवेन। बरे ठीक आहे, वाच तर। सर, माझा पहिला संकल्प आहे, मी या वर्षी माझं वजन वाढवेन। अरे बन्नी, तुला वजन वाढवायची नाही, कमी करायची गरज आहे। हे ऐकताच अख्खा वर्ग हसू लागला। सर, माझा दुसरा संकल्प, मी कधी माझ्या दुसऱ्या मैत्रिणी सोबत भांडण नाही करणार आणि ब्युटी पार्लरच्या कामांमध्ये आईची मदत सुद्धा करेन मी। बन्नीचा हा संकल्प ऐकताच अख्खा वर्ग हसून हसून लोटपोट झाला। अरे हा तर गुड्डीचा संकल्प आहे, बन्नी तुला तर नीट पद्धतीने कॉपीही नाही करायलेत, बस तू। बन्नीचा चेहरा उतरला आणि गुपचूप आपल्या जागेवर बसला। मुलांनो, संकल्प काय आहे? संकल्प म्हणजे ज्याला इंग्रजी मध्ये रेझोल्युशन असं म्हटलं जात। संकल्प म्हणजे आपण स्वतःला दिलेलं एक वचन। सर, संकल्प म्हणजे निश्चय। फक्त निश्चय नाही, दृढ निश्चय, इंग्रजी मध्ये त्याला डिटर्मिनेशन असं म्हणतात। नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन दिवस घेऊन येतो, नवीन एनर्जी घेऊन येत। जे काही घडून गेले, ज्या ज्या चुका झाल्यात त्यांना विसरून आपल्या ब्राइट फ्युचर साठी नवीन सुरुवात करायची, मेहनत करण्याची नवीन संधी देत नवीन वर्ष। म्हणूनच आपण नवीन वर्षाची सुरुवात नवीन नवीन संकल्प घेऊन करत असतो। कोणत्याही कामाला पूर्ण करण्यासाठी संकल्पाला अतिशय महत्व असतं। जर आपण कोणत्याही कार्याला संकल्पाने पूर्ण केलं तरी ते कार्य हजारो संकटे आली तरी पूर्ण होत। काय बन्नी, बरोबर बोललो ना? सॉरी सर, माझ्याकडनं चूक झाली, पण आता मला संकल्पाचा खरा अर्थ कळलाय। आता मी स्वतःसाठी स्वतःचे संकल्प बनवेन आणि कोणत्याही परिस्थितीत मी त्यांना पूर्ण करेन। थँक्यू सर। बन्नीच्या सोबतच इतर मुलांनी देखील मिश्रा सरांना थँक्यू म्हटलं आणि आपले सर्व संकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा मनोमनी निश्चय केला। जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर यांना लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा।